अर्पण कोण? बाई का एसटी अहो धनी एसटी आली म्हणजे तुम बाई येणारच की हो जवळपासून बाई कशाला असू द्या पण आपला परिचय मी बापूस या वाडीचा सरपंच हे आमचे सहकारी आणि सर्जेराव पाटील आमचे वडील बनतो त्यांच्या आदेशावरूनच आम्ही समाज सुधारणेचे कार्य इथे करीत आहोत प्रवासात काही त्रास वगैरे नाही झाला ना बसा ना आपण बसा ना ग्राम देवतेला बळी चालला इकडनं चाललो होतो म्हटलं तुमची चौकशी करावी इथली सगळी व्यवस्था तर ठीक आहे तुर्तास इथे राहा नंतर बघू तुम्हाला कुठं ठेवायचं ते म्हणजे मला समजलं नाही तुम्हाला काय म्हणायचं ते नाही नाही तिथे काय आहे एखादं घर बघू कुणाचा फोटो आहे हा आमचे थोरले बंधू सर्जेराव पाटील जिल्ह्याच्या ठिकाणी असतात यंदा निवडणुकीला उभे फारच निस्वार्थी समाजसेवक आपल्यासारख्या समाजसेवकाच्या सानिध्यात खूप काही शिकायला मिळेल मला त्यांच्याच प्रचाराला निघालोय बरे येतो आम्ही नमस्कार रोज वेळेवर शाळेत यायचं हा काल शाळेत का नाही आली तिथे कुणाचं करायचं नाही हा लक्षात ठेव नमस्कार बाई तुमच्याशी जरा खाजगी काम होत जरा बाजूला येतात नाही जे काय सांगायचं ते इथेच सांगा मला शाळेला वेळ होतोय नाही तसं काही नाही सरकारी कामच आहे तांबी बद्दल तुम्हाला काही माहिती आहे का बापू साहेब शिष्टाचार सोडून होत आहे तसं काही मनात गैर आणू नका हे पहा हे सरकारी कागदपत्र आहेत वरून हुकूम आलाय गावातल्या शिक्षिकेच्या मदतीनं गावात तांबीचा प्रचार करा घ्या 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 नाहीतर याच्यापेक्षा आडगावाच्या गावात बदली करून टाकू घ्या असला उद्धटपणा मला चालणार नाही मी सांगून ठेवते वाऱ्याला खट्याळ का म्हणतात ते आज कळलं मला पुन्हा रस्त्यात मला अडवायचं नाही बगळा पांढरा दिसतो कावळा काळा दिसतो समजलं ना मुलांना तर कावळा काळा आहे मुलांनो आता सुट्टी पण उद्या वेळेवर यायचं हा ए जयराम हे सगळं आवरून ठेव उद्या वेळेवर यायचं हा बाई
भाई मी वडगावला जाते, माझ्या आईची तब्येत फार बिघडली, ही तार आहे. अरे अरे बर तू जा, तुम्ही इथे सांभाळून जा. माझी काळजी तू करू नको. हे तुमचं लेटर. माझ? बर तू जा. ठीक आहे. प्रिय ताई, तुला आनंदाची बातमी सांगायची. मला नृत्य दर्पणाचा प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालं, पण याचं सगळं श्रेय तुलाच आहे. माझ्या शिक्षणासाठी, भवितव्यासाठी तू स्वतःचा संसार न मांडता नोकरीच्या गाड्याला झुंपून घेतलंस. आई बाबा गेल्यानंतर माझ्या आई आणि बाबा तूच झालीस. तुम्हाला काही लागतंय का ते विचारावं? नाही काही नकोय, मी आता झोपायच्या तयारीत आहे. एकट्याच झोप ना? काय बरडताय, चालते वाईतून? आज शिरलो बाहेर जाण्यासाठी नाही. कुठे मेला होता? बाई पळाली की अशा तू चूप ठेवणी. चला माझ्या मागे. Come on!
शहरातला पत्ता ठाऊक आहे तुला? नाही साहेब, पण शाळेतल्या हेडमास्टरना ठाऊक असेल साहेब. हेडमास्टर तर आज रजेवर आहेत. साहेब, हा उमासाणीचा पत्ता. काय रे, तिथे गावात कोणी नातेवाईक होते? नाही साहेब. नक्की? नक्की. कोणी शत्रू? काही ठाऊक नाही. बघ, तिला आलेलं कोणतंही पत्र निरो, तसं काही आलंच तर पोलीस स्टेशनला घेऊन ये. अच्छा. आपण या आतरी या ना. उमासाने इथेच राहतात ना? हो. आपण कोण? मी आरती साने, उमासानेची धाकटी बहीण. पण उमा ते इथे राहत नाही. मला माहिती आहे, पण तुम्हाला कल्पना नाही त्या सध्या कुठे आहेत. म्हणजे काय झालं तिचं? त्यांना अपघात झालाय. काय? परमेश्वराने आता आमचे डोळे मिटावेत एवढीच इच्छा. मिस्टर बापूसाहेब, यू आर अंडर अरेस्ट. उमा साने नावाच्या शिक्षिकेवर बलात्कार करून तिचा खून केल्याच्या आरोपावरून मी तुम्हाला अटक करत आहे. तसंच तुमच्या सहकाऱ्यांना देखील अटक करण्याचं वॉरंट आहे माझ्याकडे. बापूसाहेब काय ऐकतून, यापेक्षा आम्हाला मारून का टाकत? अण्णा. चुप रामखो. इन्स्पेक्टर, याला घेऊन जा. गुन्हेगारला शिक्षा झालीच पाहिजे. विचार करू नका, गुन्हेगार कुठला ठरत. घेऊन जा, घेऊन जा. स्वामी. अण्णा. स्वामी. अरे पाणी आणा पाणी. वकील साहेब, या प्रकरणातून बापू सही सलामत सुटला पाहिजे.
केसाला सुद्धा धक्का लागतो का बने? अरे साहेब त्याचं काय आहे, या केसचा जो महत्त्वाचा साक्षीदार आहे म्हणजे ज्याच्यावर ही केस उभी आहे तो जर डळमळला, आय मीन त्याला या केस मधून फोडला तर या केस मध्ये काहीच दम राहणार नाही. अरे करीम काढ ना, त्या डॉक्टरचा पत्ता शोधून काढ आणि त्याला सांग माणसानं दुसऱ्याच्या भानगडीत पडू नये. ठीक आहे अण्णा, समजावून तर सांगतो पण फॉर्म्युला कोणता, तुमचा का माझा? सध्या आमचाच वापर, नाही जमलं तुला चान्स आहे. अहो आज इन्स्पेक्टर देसाई आले होते. अच्छा, काय म्हणत होते? उद्या तुम्हाला बोलवलं पोलीस स्टेशन मध्ये. असं? हा, त्या शिक्षिकेच्या केस मध्ये आरोपीने अटक केलेली दिसते, त्यांना ओळखण्यासाठी असेल का त्याची? हो, मला भी भीती वाटते. असली नको उगाच वैर. अहो ही माणसं उलट्या काळजाची असतात. दादा म्हणत होते प्रापंचिक माणसांना असल्या प्रकारात पडू नये म्हणून. खरंय तुझं म्हणणं, पण मला सांग भीतीपोटी माणसांना अन्याय सहन करायचा का? हा हे रेखा, अगं मी तुझ्याशी बोलतोय, कसली भीती वाटते तुला? सुनीता जागी आहे. नाही हो पप्पा, आई खोटं बोलती, मी केव्हाची झोपलीये. अगं लबाडे, मला माहिती तुला झोप नाही येणार म्हणून. उद्या तुझा वाढदिवस आहे ना, आणि हिची लाडकी आंटी येणार आहे उद्या. तसं नाही हो पप्पा. मग मी विचार करत होते. विचार? आणि आत्ता कसला बा? पप्पा आज शाळकीने सरांनी आम्हाला एक गोष्ट सांगितली. एक होता राजा आणि एक होती राणी, त्यांना एक राजकन्या होती तुझ्यासारखी. आणि पप्पा तो राजा राजकन्यावर खूप प्रेम करीत होता. आणि बर का, त्या दुष्ट मांत्रिकाने वेताळ प्रसन्न करण्यासाठी त्या राजकन्याचा बळी दिला. पप्पा काय वाटलं असेल हो त्या राजकन्याच्या मम्मी डॅडींना, त्याचाच मी विचार करत होते. बघितलं, सरांना सांगावं लागेल, असल्या गोष्टी सांगून कोळ्या मनावर वाईट परिणाम होतात म्हणावं. आपण कोण? डॉक्टर आनंद तुम्हीच ना? होय मीच. पण काय हो, दारावर थाप न मारता असे अचानक आताला हा काय प्रकार आहे? जीवनाच्या दारावर मृत्यू कधीच थाप देत नसतो डॉक्टर, असाच अचानक येत असतो. एक जरुरी काम आहे. जरुरी काम? आणि अशा वेळी? हाय डॉक्टर. काय? हाय. काय? आमच्या बापूसाहेबांवर जे गलिच्छ आरोप लावलेले आहेत त्या शिक्षिकेच्या केसचे महत्वाचे साक्षीदार तुम्ही आहात. बरोबर. बरोबर. पण ते गलिच्छ आरोप स्वच्छ करण्यासाठी मी काय करावं असं तुम्हाला वाटतं? हा हा, सिर्फ या मूर्तीचा संदेश लक्षात ठेवा आणि छोटीशी भेट. अरे त्या नावाच्या मोकाट सुटलेल्या माकडांनो, सत्याचं वजन पेलणार माप इतकं हलकं नसतं. चालते वा, गेट आउट आय से. अण्णा, मी त्या डॉक्टरांना पूर्ण ओळखतो. अहो त्यांची तत्व मुलखा वेगळी आहेत. असू द्या, डॉक्टरची तत्व मुलखा वेगळी, पैशाचं तत्व एकच. बेमान साला, एक नंबरचा बेमान माणूस. काय करेन, काय होणार अण्णा, नीतिमत्ताच बिघडले लोकांची. आलं काय, मी त्याला ही बॅग भेट दिली तर काय म्हणतो मला? सत्याचं वजन पेलणार माप इतकं हलकं नसतं. अरे वा 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 वा, मराठी नाटकातलं वाक्य आहे की नाही टाळीच? अच्छा, म्हणजे पुन्हा एकदा राम सत्यवादी जन्माला आलेला आहे. एक विसरला मागच्या जन्मी त्याला 14 वर्ष वनवास भोगावा लागला. अहो अण्णा, मागच्या जन्मी त्याच्याबरोबर सीता होती, पण या जन्मी असेलच असं नाही. अरे वा डॉक्टर. तर मित्र हो, अण्णांची प्रतिमा आता डागाळीच आहे, तेव्हा त्यांनी निवडणुकीतून माघार घेणंच योग्य. हो बरोबर आहे, पक्षश्रेष्ठींशी या बाबतीत बोलणी केलीच पाहिजे. अरे साहेब आलेत सर. नमस्ते. नमस्कार सर. वा वा वा, छान.
नमस्कार नमस्कार. काय मंडळी आरामात बसलाय? हो बसलोय, पण उभा राहण्याचा विचार करतो. तम राव, तुम्ही उभे राहणार एवढ्याशा बळावर? हो मग काय करणार अण्णा, व्यक्तीपेक्षा पक्ष केव्हाही श्रेष्ठ असतो अण्णा. बर बर. आणि विरोधी पक्षाचं पारडं जड होण्याआधी आपण आपल्या पारड्यातील वजन बदललं पाहिजे. आपलं पारडं जड होण्यासाठी उत्तमराव वजन बदलायची गरज नाही. दुसऱ्याच्या पारड्यातलं वजन जरा कमी केलं आपलं पारडं आपोआप जड होत. बापूच्या भानगडीमुळे तुमचंच वजन कमी झालंय अण्णा. विरोधी पक्ष भांडवल करतील या गोष्टीचं का मंडळी? हो 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 अण्णा, तुमचीच प्रतिमा डागाळली आहे. मित्रांनो, माझी प्रतिमा डागळली नाही, उलट उजळली आहे. आम्ही स्वतःच्या हातानं बापूला पोलिसांच्या ताब्यात दिलं. यावरून आमचा निपक्षपातीपणा दिसून येतो. वर्तमानपत्रवाले आमच्या स्तुतीपर रकानेच्या रकाने भरतील. धमराव, आज तागायत आमची प्रतिमा डागळली नाही. हे काय कुठे निघाला? पोलीस स्टेशनला. आज ओळख पडत नाही का? विसरलीच वाटते त्या उमासानीची केस. ए असं करे का, एक तासाभराने तू सोनाला घेऊन पोलीस स्टेशन जाऊया, नंतर आपण शॉपिंगला जाऊ. मला भी भीती वाटते. कसली? आज सकाळपासून पापणी फडफडते उजव्या डोळ्याची. पापणी फडफडते म्हणजे धोका. आम्हाला एक कधी सुधारणार तुम्ही वाय काय? हॅलो, कोण बोलतोय? डॉक्टर आनंद घे. अच्छा 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 अच्छा, डॉक्टर आनंद फार गडबडीत दिसत आहे. म्हणजे कुठे बाहेर जाण्याच्या तयारीत आहात? हो जरा व्हिजिटला जायचं. म्हणजे ओळख परेडलाच ना? नाही 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 ना. जा जा जा, बिलकुल जा. नंतर काय होईल याचा विचार केला दिसत नाही डॉक्टर. असला विचार? त्याचा परिणाम काय होईल? काय होतील? तुझी अशी गत होईल जग तुला ओळखणार सुद्धा नाही. हॅलो हॅलो. अरे तुझ्या सुंदर बायकोच, तुझ्या कोळ्या मुलीच, तुझ्या नंतर काय, किती हाल होणार आहे ना. हॅलो. घाबरला ना? ए बघ विचार कर, वेळ अजून गेलेली नाही. हॅलो हॅलो, कोण बोलता तुम्ही? तुझा बाप. हॅलो हॅलो. काय झालं? नर्वस दिसताय? नाही काही नाही. चला चला ओळख पडेल. हॅलो, इन्स्पेक्टर देसाई. हा इन्स्पेक्टर देसाई काय? नमस्कार. नाही डॉक्टर आनंद आपल्याकडे आलेत ना? आहेत ना. मी त्यांचा पेशंट बोलतोय, त्यांना जरा फोन द्या. पयू माझा. हॅलो डॉक्टर आनंद स्पीकिंग. अरे डॉक्टर, अखेर तुम्ही ओळख परेडला गेलात ना. नाही नाही जायला हरकत नाही, तुम्ही त्या आरोपीला ओळखू शकाल. पण लक्षात ठेवा, या पुढे जग तुम्हाला बिलकुल ओळखणार नाही. हॅलो हॅलो, तुम्ही कोण बोलताय? हे पहा, अजून वेळ गेलेला नाही, विचार करा. हॅलो हॅलो हॅलो. काय झालं? काय नाही काय नाही. शुअर शुअर. चला ओळख परेड या.
इन्स्पेक्टर हसतो. हवालदार गेला आत घ्या. गावचा सरपंच गावातला सगळा कारभार तुझ्या हातात काय? सगळ्या गावातल्या गोष्टी तुझ्या बापा तुझ्या कबुली जवळ तू केलास, खून तू केलास, तू केलास, बोल तू खून केलास. साहेब ही खुनाची केस नाही, राजकीय डाव आहे अण्णांची प्रतिमा डागाळण्यासाठी. चल लवकर तुझे पप्पा वाट बघत असतील आपल्या. चल दोन्ही ये त्याला धाडून दे. ते आनंदाची बातमी ऐकायला आमचे कान आतुर झाले. जा 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 अण्णा. हा बघा आलाय अण्णा. अण्णा बोल ना, काय भूत तुझ्या पाठीशी लागले? बोल काय झालं? काय सांगू अण्णा, भूत नाही, शामरावला इन्स्पेक्टर ते पकडलं. साला नालायक. अरे पळायला त्याला काय पाय नव्हतं, एकदम कुचकामी माणूस. बरं झालं तो ट्रक माझ्या नावानं नव्हता, याची कुठेतरी महिनाभर व्यवस्था कर. चल बोल, याच्या मागे सूत्रधार कोण आहे? बोल याच्या मागे सूत्रधार कोण आहे? बोल याच्या मागे सूत्रधार कोण आहे? बोल बोल साला, बोल. बोलता येत बोल, बोलता येत नाही. काय बोलता येत नाही? हम साला आता पोपटा सारखा बोला लावून कोणाच्या सांगण्यावरून काम केला तो? बोल बोल कोणाच्या सांगण्यावरून काम केला तो? सर सर डीएसपी साहेबांचा फोन आलाय. हॅलो इन्स्पेक्टर देसाई. येस सर. डॉक्टर अरुण बद्दल मला कळलं. येस सर. इज इट अ कन्फर्म न्यूज? येस सर. त्याच्यावर फारच दुर्दैवी प्रसंग ओढवला साहेब. ओ आय एम रिअली व्हेरी सॉरी फॉर हिम. त्या ड्रायव्हरला पळून जाताना पकडलाय साहेब, आणि तो बहुतेक मुक्यापळाचा ढोंग करतो साहेब. त्याला जरी बोलता आलं असतं तरी त्यांनी खऱ्या गुन्हेगाराचं नाव आपल्याला सांगितलं नसतं. येस सर. तुम्ही त्याला सोडून द्या. ड्रायव्हरला सोडून देऊ? आणि त्याच्यावर सतत पाळ ठेवा, म्हणजे आपल्याला खरा गुन्हेगार सापडेल. आणि बघा या बाबतीत माझ्याशी सतत संपर्क ठेवा. येस सर. ओके. नमस्कार. नमस्कार. आज सगळ्या ग्रहांची युती होणार असं दिसतंय. डॉक्टर भिकारी येऊन बसले, तुम्ही आला, काही विशेष? राहू आला म्हणजे केतू यायला नको का? हा ते पण एका शनीच्या घरात. म्हणूनच साडेसाती सुरू झाली आहे डॉक्टर आनंदच्या मागे. अण्णा तुमच्या शब्दाबाहेर कुणी गेलं मग तुम्ही त्याचे काय हाल करणार हे काय सांगता येणार नाही. हा भिंतीला का नसतं. या आज बोलूया. Thank you.
ए श्याम साहेबांनी बोलवलं. कसे बाप मेल्या सारखी सुटकी चेहरे कोण बसला. कुठून बुद्धी सुचली तुम्हाला धंद्यात घेतलं. आता आम्हाला काय माहिती होतं तो ड्रायव्हर साला अशी बेवकुफी कर बैठे का. त्या मूर्खाला पळायला पाय नव्हतं. अरे किती वेळा सांगित माल पकडला तरी चालेल आपला माणूस नाही पकडता. देख मूर्ख तो श्याम्या खाकीवाल्यांच्या झाशात आला ना. सर्वांना जावं लागेल बाराच्या भावात. चूक झाली अण्णा सॉरी. सॉरी ते इंग्रज साले भारतातून पळून गेले आपले पायमोजे घेऊन. थँक यू सॉरीचे फाटलेले थोडे भारतात ठेवून गेले. परवा सांगितलं तुम्हाला ते भेसळयुक्त सिमेंटचं प्रकरण त्या नकली इंजेक्शनचं प्रकरण ते परवाने बोमलून झाले. तुम्ही करा आम्हाला निचराल सांगा. अण्णा साहेब मी आलो. आम्हाला वाटलं होतं की तुमची रवानगी आतापर्यंत आज झाली असेल. श्यामरावला आत पाठवणारा अजून जन्माला आला नाही साहेब. अस तू मला काय पाळण्यातलं पोर समानलास का. पोलिसांनी तुला इतकं सहजासहजी सोडलं. पोलीस खातं एवढं मेहरबान कधी झालं. बघितलं याला आत घालणारा जन्माला आला नाही. पण याला वर पोचवणारा मात्र निश्चित जन्माला आला. करेन पसीना पोहोचलो अपने माथे का वरना लहू पुकारेगा आस्तीन का. करेन त्याची विल्हेवाट लावा. दुश्मनानं घेतलेला श्वास आणि सोडलेला उत्साह याची नोंद असते आमच्या. या या इन्स्पेक्टर देसाई या बसा. आज काही विशेष काढलेत. त्याचं काय आहे. तुमच्यासारख्या लोकांची सेवा करायची संधी मिळायला हवी ना. आम्ही सुद्धा सेवेचं व्रत घेतलेलं आहे म्हणूनच आमच्या हवेलीचा दरवाजा सतत उघडा असतो. श्यामराव साठी देखील. कोण श्यामराव. जो तुमचा ड्रायव्हर आहे. नाही होता म्हणजे. असल्या बेमान पुत्राची मला चीड आहे. बाहेरच्या अनेक भानगडी माझ्या कानावर आल्या त्याचा हिशोब मी चुकता केलाय. शेवटी केव्हा पाहिला त्याला. मोठ्या लोकांना भेटतो तेव्हा त्या दिवसाची आठवण राहते माणसाला. किरकोळ माणसांची आठवण कशी राहणार. शेकड्यांनी रोज भेटणार त्यांची कोण आठवण ठेवतो. सर्जेराव खोट बोलतात तुम्ही. श्यामराव थोड्या वेळापूर्वी इथे आला होता तसा पुरावा आहे माझ्याजवळ. श्यामरावला पुरावा का जाळावा हा तुमचा प्रश्न आहे इन्स्पेक्टर. आणि पायरी सोडून जी माणसं वागतात ती मला आवडत नाही सांगून ठेवतो. असं काय. सर्जेराव माणसाला नाही जमलं तरी कुत्र्याला या टोपी वरून त्याचा मालक कोण आहे हे शोधून काढता येईल. इन्स्पेक्टर इथे कुठलाही गुन्हा घडलेला नाही. नाही असं. इथे कोणीही गुन्हेगार राहत नाही. ते आता आमची कुत्री आल्यावर कळेलच. सर्च वॉरंट आहे तुमच्याकडे. नाही. मग जा घेऊन या. तोपर्यंत तुम्हाला इथल्या कुठल्याही वस्तूंना हात लावायचा अधिकार नाही. बेआबरूचा दावा दाखल करावा लागेल मला. असल्या खाकीतल्या वर्दीच्या बुजगावण्याला घाबरणाऱ्यापैकी मी नाही. ओ आय सी. तुम्हाला सर्च वॉरंट पाहिजे काय. आत्ता येतो. सच्चिदानंद सच्चिदानंद. अण्णा आज आपण चिंतातूर दिसताय. म्हणून म्हणतो. काय म्हणताय स्वामी. धर्मासारखा दुसरा रामबाण उपाय नाही शांती मिळवण्यासाठी. ऐकलत खान. खान तो इन्स्पेक्टर फासाचा दोर घेऊन उभा आहे आपल्याकडे. आपल्या गळ्याला दोरी लागण्या अगोदर दोरी कापून टाकायची. पण ती कशी ठाऊक आहे. नवीन फॉर्म्युला जातीय दंगा. जातीय दंगल वो भी धर्म के नाम पर. वाह अण्णा वाह. मान गए आपकी स्कीम को. खान साहब तुमच्याच हातानं दर्ग्याला सिंदूर फासा आणि तुम्हीच बोम उठवा.
स्वामी सच्चिदानंद आपल्याच माणसांना सांगून मूर्ती फोडायला सांगा बोम उठवा मूर्तीचा हात तुटला म्हणून कुठल्याही परिस्थितीत जातीय धर्मीय दंगल माजली पाहिजे वा वा मान गयांना आणि या दंगलीत इन्स्पेक्टर देसाई सच्चिदानंद खान कुठल्याही परिस्थितीत इन्स्पेक्टर जिवंत राहता कामा नये आणि या पवित्र कामाकरता लागणारा सारा पैसा मी देईन काळजी करायचं नाही लागा कामाला या बात में कुछ दम है पाटील येस सर मी वॉरंट तयार केलं राईट सर तुम्ही एक काम करा हो डॉग स्क्वॉड कडे जाऊन मोती कुत्र्याला घेऊन सर्जेरावच्या घरी या ओके सर हॅलो इन्स्पेक्टर देसाई हियर काय जातीय रंग नेहरू चौकात वायसी नाही मी निघतोच नाही मी आलोच हो अगदी लगेच बाय काय कधी बघितली नाही रे सच्चिदानंद सच्चिदानंद मजा ना आला अण्णा साहेब मजा ना आला आजच्या बैठकीला बाई पाहिजे होती बाई पाहिजे होती बरोबर आहे स्वामी सगळे धंदे सोडतो आणि हाच धंदा करतो आता अरे अण्णा ह्या बुवाकडे कितीतरी बायका येतात रोज बोलवा की एखादीला खान सर अण्णानं ऑर्डर दिली असती तर आणली असते एखादी फटाकडी काय अण्णा अरे मूर्खानो आता इलेक्शन होई पतोर कसलं लफड करू नका त्या बापूची लफडी मिटवता मिटवता नाकी नवाल्यात माझे आपण तर या कार्यक्रमावर एकदम खुश आहोत अरे
तजेराव महाराज की जय। आईला चढली साल्यांना गेले कामात ना। नुसती शराब काय चढणार आहे अण्णा, शबाब कुठे आहे? शबाब कबाब खायला गेली त्या आईला। गुमान प्या भडव। अण्णा बाहेर ते वकील साहेब आले, दे धाडून देतो ना। ठीक आहे। ए गाढवाव, त्याच्या समोर काही बरळायचं नाही, गुमान पीत बसा। नमस्कार अण्णा साहेब। अरे या 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 वकील साहेब, जरा इकडे या। जरा काय म्हणतो तुमचा जय साहेब? अण्णा हा साहेब त्यातला नाही, एक नवा पैसा देखील खात नाही। अरे मग जुना पैसा दे ना त्याला। खान साहेब गुमान पीत बसा, बरळायचं नाही। अण्णा अहो 3 दिवसांनी कोर्टाची तारीख आहे। वकील साहेब त्या केस मध्ये आता काय दम राहिला? इन्स्पेक्टर साहेब तर हुतात्मा झाले, तुमचे डॉक्टर आनंद तो बिचारा वेडा झाला, आता साक्षीदार कोण? वेड्या माणसालाही शहाणे करता येतं अण्णा। म्हणजे? अण्णा साहेब अजूनही धोका टळलेला नाही, जोपर्यंत डॉक्टर आनंद जिवंत आहे। काय करीन, काय म्हणतो तुझा तो सत्यवादी डॉक्टर? अण्णा त्याला वेड्याच्या हॉस्पिटलात ठेवलाय। म्हणजे तो अजून जिवंत आहे? पाठवा आपला पंटर, लागू द्या वाट सालीची, आमच्या नजरे खालून एक झकास बातमी जाऊ द्या। वेडाच्या झटक्यामध्ये डॉक्टरची आत्महत्या। इथं परत दारूचा धंदा सुरू केला। साहेबा बोलायचं ते फक्त तोंडानं, माझ्या धंद्यावर माझ्या समोर माझ्या माणसाला हात लावायचं काम नाही। रघु तू इथं बरा सापडलास, फार दिवसापासून आम्ही शोधतोय तुला। ज्या दिवशी मी शोधणाऱ्याला सापडतो ना त्या दिवसापासून त्याचा शोध करायला त्याच्या घरची माणसं बाहेर पडतात। मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं, त्या इन्स्पेक्टरला दारूच्या ड्रमात टाकून मारला आणि ड्रेनेज मध्ये टाकला, पाहिजे तर विचारायला। राजची घेतलेली उतल नाही का काय अजून? काय रे माने खरं काय? खरं आहे अण्णा, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय, आई शपथ। अरे मग त्याला त्याला सुपारी द्या की डॉक्टर आनंदची वाट अशीच लाव म्हणा। तोंडाकडे काय बघत उभा राहिला, त्याला सुपारी द्या। दत्त्या 25,000 देऊन टाक। चला चला चला। रघुदादा कुणाचं मरण या रघुदादाला बोलवतोय? दादा तुमच्याकडे एक आमचं काम होत। कसलं काम? आम्ही सांगू ते दाम मात्र मी सांगन।
मंजूर आहे. एकाच्या वाट्यातला काटा काढायचा. वाट्याचं नाव? डॉक्टर आनंद. वाट्याचं नाव? ते विचारण्याच्या भानगडीत पडू नका. श्राद्ध घालणाऱ्याचं नाव कळल्या बिगर पितळांच्या आत्म्याला मुक्ती नाही मिळत. दक्षिणा किती आणली? 25,000. नाही जमणार, आणखी 25,000 लागतील. काम संपल्यानंतर 2 तासात. मंजूर आहे. याला काय म्हणतात? काम संपल्यानंतर 2 तासात पैसे नाही भेटले तर कुठं जाईल? अरपर होईल. चल बाबा, चल बाबा, चल 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 चल. दादा, तुमचं लगीन झालंय काय? झालंय. तुम्हाला मुलगी असेल? आहे. मला द्याल? नाही. मम्मी येत नाही जा. तुम्ही सांगा नाही ना मुलगी द्यायला. कशाला? लगीन करायला. लगीन करायला? तुझ्या कामाची नाही. मला जी काळी नकटी गुंगी ढेबरी कशी असली तरी चालेल, पण मला पाहिजे. तुम्ही सांगा. अरे बाबा, देतो म्हण की येडच आहे ते. येतो म्हणाल काय बिघडलं? तू येणायस? देतो काय? 1 वर्षाची लहान आहे, देतो काय म्हणतोस तू? माझा पोरगा तरी कुठं मोठा आहे, तो 3 वर्षाचा आहे. मी त्याच्यासाठी मागणी घातली होती. नालायक, वेळेसारखा ओरडतोस. चल नीट चाल, नीट चाल, नीट चाल. काय चालते? काय चालते? चल 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 समोर चल. अले हल हल हल. சும்பளாங்க டும்பளாங்க சும்பளாங்க டும்பளாங்க அரே சும்பளாங்க டும்பளாங்க வாஜுவார் வாஜுவா பிப்பாண்ணி வாஜுவா சுராத் ஆன லகின் கராய்ச்சன் மல்லாச்சலார வரத் காடுய தோராத் காடுய வரத் தோராத் வரத் காடுய தோராத் சும்பளாங்க டும்பளாங்க வாஜுவார் வாஜுவான் பிப்பாண்ணி வாஜுவா சுராத் அங்கன் காளின் அங்கன் டப்பரி நவுரி தேக்கணி ஹாய் அர நவுரி தேக்கணி ஹாய் ஆஹா ரங்கன் காளின் அங்கன் டப்பரி நவுரி தேக்கணி ஹாய் ஹாய் रंगन काळीन अंगन ढबरी नवरी देखणी हाय सपनात आली काल रातला हेकणी हाय जरा चकणी हाय चकणी हाय जरा चकणी हाय नुकतीच आली या वयात आर 40 घरात 40 घरात आन लगीन करायचं मल्लातला र वरात काढू या जो रात काढू या वरात जो रात சும்பளாங்க டும்பளாங்க வாஜுவார் வாஜுவான் பிப்பாண்ணி வாஜுவா சுராத் நவர்தேவாதா ஜோக் நவர்தேவாதா ஜோக் ஆஹ மண்டல பாண்டன் மல்லா மிதாவின் நவர்தேவாதா ஜோக் வர்தேவாதா ஜோக் கோலாபுரி பாய்தன் சோலாபுரி தோத்தர் தோத்தரால படலே போக் அரே தோத்தரால படலே போக் ஹலத் லாவா பிவளி பிவளி காடாவ சதவா தோரியாத் காடாவ சதவா தோரியாத் அன லகின் கரைதன் மல்லத் லார வரத் காடு யா தோராத் காடு யா வரத் தோராத் வரத் காடு யா தோராத் அரே சும்பளங்க டும்பளங்க வாதவார் வாதவன் பிப்பாண்டி வாதவா சுராத் Thank you.
आणि नवरान भराडी येड गमतीत आहे फोड गमतीत आहे फोड अर अडाणि नवरान भराडी येड गमतीत आहे फोड आडानि नवरान भराडी येड गमतीत आहे थोड अर दिसत तस नसत म्हणून माणूस खातोय थोड माणूस खातोय थोड जर थांबताल गोड तर चिरल खोड अशीच चार चौघात अशीच चार चौघात आण लगीन करायचं मला तलार बरात काढूया जोरात ढुंबळांग ढुंबळांग वाजवार वाजवान पिप्पांनी वाजवा सुरात ढुंबळांग ढुंबळांग वाजवार वाजवा 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 पिप्पांनी वाजवा अरे तुझ्या मानेवर किती मळ चाटलाय आंघोळ नाही केलीस काय तू बरोबर तुझ्या वेड्यांचे साबण कुठे जातात माहितीये सगळे मधल्या मध्ये लंपास केले जातात काय झालं नाही कळायचं तू झोप तू शाणव आधी मग तुला कळेल तू अंगायकीत म्हणू काय सोजा राजा कुमार ती उलटीच भाषा चालते वाटत जागो सोनेवार आपण बोलायचं तर उलटच बोललं पाहिजे तू झोप तू झोप तू झोप अण्णा तुम्हाला शेण खायची सवय झाली का लोक बनून पळून आलात आता तुम्ही इथं आलात म्हणजे पोलीस तुमच्या पाठवेल धंद्याचा बट्ट्या पो म्हणा निवडणूक तोंडावर आहे अरे जरूर करा जरूर करा पण निसरण्याची हिंमत ठेवा आम्हाला का गोत्यात आण माझं चुकलं अण्णा एक वार पदरात घ्या तर एक काम करा त्या तळघरामध्ये लपून राहा 6 महिने वरचे कुणाला तोंड दाखवू नका मग बघू पुढे काय करायचं बोला काय चाललंय ते वरून छप्पर खाली पडत होत मी जा म्हटल्यावर परत वर गेलं अरे बाप रे तू कमाल केलीस तुला भेटायला आले कोण कुणीतरी आले भेटायला नक्कीच चित्रपट निर्माता असणार माझ्या तारखा मागायला सांग मला वेळ नाही अरे माझ्यावर का ओरडतोस त्यांना सांग चल बाबा तुला भेटायला आले ना चल 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 आले चल येतोस बघा हा हॅलो डॉक्टर आनंद बद्दलच विचारता ना हा येस येस आम्ही त्यांच्यावर तर स्पेशल ट्रीटमेंट चालू केलेलीच आहे काही काळजी करू नका अच्छा ओके बोला आरती बाई कसं काय येणं केलं डॉक्टर साहेब डॉक्टर आनंद बद्दल आपलं काय मत आहे अशा केसेस बद्दल काय सांगता येत नाही तरी पण ते बरे होण्याची किती टक्के खात्री आहे 100% पण केव्हा ते सांगता येत नाही डॉक्टर साहेब पेशंट वरती जरा जास्त लक्ष ठेवा कारण ते माझ्या बहिणीच्या केस मधले फार महत्वपूर्ण साक्षीदार आहे तेव्हा त्यांना बरं करण्याचा प्रयत्न करा डॉक्टर साहेब अचानक शॉक बसल्यामुळे त्यांची ही परिस्थिती झालेली आहे तू इथे कसं काय आलास मुद्दाम तुमच्याकडे चालत का सगळ्याच्या सगळा प्लॅन बदलला अचानक प्लॅनिंग कसं काय बदललं सकाळी बापू साहेबांना कोर्टात नेताना पळून गेलेत ते कुठं पळून गेलेस काय कल्पना आई शपथ कोणालाच पत्ता नाही तुम्ही आता मी सांगितल्याप्रमाणे करा
काय चाललंय? काय नाही, तू जा पुढे, तू पुढे जा, मी नंतर येईन शूटिंगला, हॉलिवूडला, एसटीनं. शूटिंगला का? शूटिंगला एसटीनं. जा बाबा शूटिंगला जा. लैला, हे लैला, 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 हाय लैला, हे लैला, हे लैला, लैला, हे लैलाच्या बाईला, चल. सलाम साहब. बापू इथेच लपलेला दिसतोय सर्जेरावाच्या घरात. आत प्रवेश केला तर खरं रहस्य कळेल. का ओरडतोस? तुमच्या मुलीचा साखरपुडा झाला? साखरपुड्याचं कशाला बोलतोस? काल रात्री माझी बायको बाळक झाली, पुन्हा मुलगी झाली, आणि तू साखरपुड्याचं बोलतोस? बरं झालं माझ्या दुसऱ्या मुलाचा प्रश्न मिटला. दुसऱ्या मुलाचा? म्हणजे आता जो माणूस आला होता ना, तो मला सांगून गेला. काय तो म्हणाला? कालच माझी बायको बाळंत झाली आणि तिला परत मुलगा झाला. आता तिची तब्येत कशी आहे कुणास ठाऊ, कारण गेल्या एक वर्षात मी तिला भेटलोच नाही. नमस्कार अण्णा साहेब. नमस्कार. काय उत्तमराव, तुम्ही त्या निवडणुकीच्या पोस्टर विषयी म्हणाला होतात ना, ती छापायला त्या प्रेस मध्ये? ते आपलं तराजूच ना, सांगतो छापायला. एक्सक्यूज मी सर, बाहेर काही कलावंत मंडळी आपल्याला भेटायला आलेत, पाठवू का त्यांना? आत वंत असेल तर त्यांना सांगा मी जरा बिझी आहे, आणि कला असेल द्या पाठवून. ओके सर. बरं मग मी चलतो अण्णा. बसा उत्तमराव, काय घाई आहे? कलाविला जरा समजून घ्या. नको नको, मी जरा त्या पोस्टरचं पाहतो. अण्णा या तुमच्या कलालयात. राम राम सरकार. चला. या या कलाबाई या. सरकार, माझ नाव कला न चंपा हेतोस करीन. वा वा, काय विचारपूर्वक नाव ठेवलंय तुमच्या आई वडिलांनी. नाही तुम्ही आत आलात आणि कसा सुगंध दरवळला. सरकार, तो सुगंध या फुलांचा आहे. नाही म्हटलं एवढी आवडली असतील तर ठेवा तुमच्या जवळ. या फुलांचा आहे होय, मला वाटलं या फुलांचा आहे. सरकार, भलतच चावट दिसतय सखी. तुमच्या तमाशापेक्षा कमीच. सध्या तर कुठं तमाशा आहे सरकार माझा. काका काका बनेन आपल्या फड्यातन घालविलं. आता तुमच्यासारख्या थोऱ्या मोठ्यांच्या समोर कला दावते आणि पैसा गोळा करते झालं फळासाठी. असं आहे होय. मग कवा येता तुमची कला दाखवायला? सरकार हुकुम करतील तवा. याद राजच्याला ज्या तुमची कला बघतो, तुम्हाला काय मदत करायची ते ठरवतो. बैठकीलाच ना? हो बैठकीलाच की. पर किती वाजता? याद राजच्यालाच या की. घर तुमचंच आहे, रात तुमचीच आहे, आणि तसं म्हणाल तर आमचं सगळं तुमचंच आहे. जशी सरकारांची मर्जी. जाऊन द्या रे गाडी.
काय म्हणता? डॉक्टर आनंदला कुठेतरी पळवून दिलंय? अहो तोच तर आपला महत्वाचा साक्षीदार होता. बरं ठीक आहे, निवारे सकाळ होतो. वा शंभाबाई, रात्री आमच्या दोस्त लोकांना खुश करून टाकलं. काय नाचलीस? तो डॉक्टर खान स्वामी पागल होऊन गेले. वाई सरकार, म्हणूनच त्यांनी मला आपल्याकडे यायला सांगितलं. आता आमच्या घराशिवाय तू कुठेही जायचं नाही, समजलेस? अण्णा, अण्णा, हो अण्णा, हे सगळे झोपडपट्टीवाले दादा लोक. आपल्या बरोबर इलेक्शन मध्ये काम करायला तयार आहेत. चांगली गोष्ट. दादा लोकांच्या बापाला इसरला काय? दादा ओळख करून द्यावी लागल. दोन तासात पैसे मिळायला पाहिजेत. लवकर पैसे काढण्यात आर फार करून टाकेन. दादा, पण मला आताच कळलं की काम ओके झालं म्हणून. डॉक्टर आनंदचं मर्डर केलं, त्याचं मर्डर टिकून दिलं. घाबरू नकोस, तू वर नाही येणार. लय मोठा दगड बांधलाय. पैसे काढ लवकर. काय झालं एवढं गरम व्हायला? मला तू याच्या धंद्याविषयी बोलायचं. बेवड्या पिल्यानंतर आपण धंद्याबद्दल बोलत नसतो. ठीक आहे, ठीक आहे. आजपासून तुमचा पाहुणा म्हणून राहा. दत्तल सांगचे पैसे देऊन टाक. त्यांची राहण्याची व्यवस्था कर. चलो अरे बापरे, भूत. ओरडू नकोस, तू नाची नाही आहेस. नक्की बोल, तू कोण आहेस? कोणी मी कोणते नंतर सांगते. पचात सोड सर्जेरावाकडे घेऊन जातो मी तुझं खरं रूप कळेल लोकांना. भूत, भूत, भूत. अरे काय झालं ओरडायला? आमच्या फ्रीज मध्ये भूत आहे. भूत नाही, आपल्या श्यामराव ड्रायव्हरचं मर्डर आहे. पोलिसांनी त्याला पकडला, निवार पाठवलं त्याला. जाऊन झोप. सर्जेराव बद्दल बरीच माहिती गोळा केलेली दिसतेस तू. त्याच्या कानावर घातलंच पाहिजे मला. नको नको, असं नका करू. मी पाया पडते. असं करून काय मिळणार? पैसा, पैसा मिळणार आहे मला. ठीक आहे, तो पैसा मी देते तुम्हाला, पण आज नाही, उद्या. उद्या ठीक 11 वाजता नॅशनल पार्क मध्ये भेटा.
विलास। का बोलवलंस तुम्हाला इकडं? तुला पैसाच पाहिजे ना रघु, हे घे, यात सगळे सोन्याचे दागिने आहेत जे जे माझ्या आई वडिलांनी माझ्या ताईच्या लग्नासाठी बनवून ठेवले होते। ताई, तुला रोख रक्कम हवी असेल तीही यायच्यात। ताईच्या मृत्यूनंतर तिची मिळालेली ग्रॅच्युइटी आणि फंड हे सगळं घे रघु, पण माझ्या कामात अडथळा आणू नकोस, नाहीतर मी ताईच्या खुन्यापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही। ताईचा खुनी? कोण ताई? उमासाने। उमासाने माझी मोठी बहीण। म्हणजे उमासाने तुमची बहीण होती? हो, तिच्याबद्दल पेपर मधून जे छापून आलं ते तू वाचलं असेलच। पेपर वाचायला फालतू टाइम हाय कोणाकडे इथं? ती एक शिक्षिका होती सरजीरावाच्या भावानं, काल जो तळघरातून पळून आला होता त्यानं माझ्या बहिणीची इज्जत लुटली। असा? होय, आता तो जेलमधून बाहेर आलाय आणि सरजीरावानं त्याला लपून ठेवलंय। कायदा तर त्याला शिक्षा करू शकत नाही, पण रघु मी शिक्षा करणार त्याला, पण त्यासाठी तुझं तोंड बंद ठेव, हे घे। ये चंपाबाई, आपण फक्त पैशासाठी काम करत नाही, दुसऱ्या गोष्टीसाठी पण करतो। म्हणजे? पैसा आणि बाई हा आपला बिग पॉइंट आहे। घ्या, माझ्या म्हणण्याप्रमाणे जर वागायला तयार असेल तर मी तुला मदत करीन। नाही, ते शक्य नाही, आपला सौदा पण जमणं शक्य नाही। अग दिवसाची करीन मी रात, हे ऐकून मनाची बात, दिवसाची करीन मी रात, हे ऐकून मनाची बात, अग बोलू दे एकदन घालू दे एकदा, घालू दे गळ्यात हात तुझ्या, घालू दे गळ्यात हात, दिवसाची करीन मी रात, हे ऐकून मनाची बात, अग बोलू दे एकदान घालू दे एकदा, घालू दे गळ्यात हात तुझ्या, घालू दे गळ्यात हात, दिवसाची करीन मी रात। नाही ग खोट लई माझ मोठ, नाही ग खोट लई माझ मोठ, सुपाय वड खाईत सांगशील जस निघालन मी तस, दागिन तुलाच साज अग, दागिन तुलाच साज, तोडू दे एकदा अग पाडू दे एकदा, आहा तोडू दे एकदा न पाडू दे एकदा, जगात हसर दात अग बोलू दे एकदा न घालू दे एकदा, घालू दे गळ्यात हात तुझ्या, घालू दे गळ्यात हात, दिवसाची करीन मी रात। नवीन धावतो गुपित
सांगतो नवीन गावतो सिनेमा तुला ग आज होऊन जाग करूया दोघ सुखान आता गाज मला तू द्यावी आणि माझी तू घ्यावी मला तू द्यावी माझी तू घ्यावी जीवन भराची साथ अग बोलू दे एकदा न घालू दे एकदा घालू दे गळ्यात हात तुझ्या घालू दे गळ्यात हात दिवसाची करीन मी रात बसूया संग होऊन दंग बसूया संगन होऊन दंगन अंगाला भिडवून अंग वाजवीन शिंगन पुडवीन रंग कप्पाळी बांधीन बाशिंग कप्पाळी बांधीन बाशिंग जागूया रात काळ्या अंधारात जागूया रात निकाळ्या अंधारात विजवून दिव्याची भात अग बोलू दे एकदा न घालू दे एकदा घालू दे गळ्यात हात तुझ्या घालू दे गळ्यात हात दिवसाची करीन विरात हे ऐकून मनाची बात अग बोलू दे एकदा न घालू दे एकदा घालू दे गळ्यात हात तुझ्या घालू दे गळ्यात हात तुझ्या 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 घालू दे गळ्यात हात तुझ्या घालू दे गळ्यात हात तो दोस्तों ह्या गोष्टीचा काहीतरी शेवट झालाच पाहिजे हो नाहीतर आपण असं करूया ह्यातून आपली कायमची सुटका करून घेऊया या बाबतीत मी आपल्याला काही मदत करू शकतो का अरे अण्णा आपण या बसा बसा आपला संदेश मिळाला म्हणून तर आम्ही इथे जमलो हा म्हटलं एक महिना झाला तुम्ही अजून हिशोब दिलेला नाही हिशोब ना आम्ही तेच करत होतो अस ताण लागली मग वीर खोदणार सवयच लागली तुम्हा लोकांना यापुढे असं होणार नाही अण्णा तुम्हाला कुठलीही तक्रार करायला जागा सुद्धा ठेवणार नाही आम्ही सगळा बंदोबस्त केला अण्णा अस अण्णा 5 वाजताची आपली अपॉइंटमेंट आहे शिवाय प्रदेशाध्यक्ष येणार आहेत तेव्हा आपल्याला निघायला हवं मंडळी हिशोब दाखवा तेवढा माझा मागच्या महिन्याचा नफा 5 लाख रुपये त्याचा 50% उद्या सकाळी पाठवून देतो अण्णा माझं कलेक्शन सध्या फार कमी झालंय फक्त 2 लाख रुपये माझाही मागच्या महिन्याचा नफा फक्त 1 लाख रुपये 50% घरी पाठवून देतो फारच मंदी आलेली दिसते आपल्या सर्वांच्या धंद्यामध्ये ठीक आहे आता मला वेळ नाही निवडणुका होऊन जाऊ देत मॅचचा बंदोबस्त कसा करायचा ते ठरवू सगळे येस सर उद्याच्या उद्या पैसे कलेक्ट करा ओके सर सर्जनाचा बंदोबस्त केलाच पाहिजे पण याच्यावर उपाय काय माझ्याकडे आहे कोण उत्तमराव हो या बसा काय विशेष काढलं हे बघा सर्जेराव आता निवडणुकीत निवडून येणं शक्य नाही तेव्हा विचार करा तुम्ही जर मला निवडणुकीत पैसा पुरवला तर मी निश्चित कायद्यापासून तुम्हाला संरक्षण देईन म्हणजे तुमचा प्लॅन काय आज चला भिंतीला सुद्धा का नसतं
शेवटी या गद्दारानं बंडखोरी केलीस तर होय अण्णा, आणि त्यामुळे आपली काही मतं फुटण्याची ही दाट शक्यता, त्यामुळे आम्ही निवडून येण्याची सूत्राम शक्यता नाही. तोही निवडून येणार नाही, पण दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा लाभ. उद्याचा शेवटचा दिवस आहे अर्ज मागं घेण्यास. होय अण्णा, या गद्दारानं माघार घेतलीच पाहिजे. मला वाटतं हे काम फक्त एकच माणूस करू शकेल. कोण अण्णा? रघु. दादा मी ट्युशनला जाते. अच्छा. हॅलो हॅलो बाबासाहेब. मी उत्तमराव बोलतो. हो, निवडणुकीला उभा राहिलो ना. पण आपलं सहकार्य पाहिजे, त्याशिवाय निवडणुकीत निवडून येणं कसं शक्य आहे? घरी येता या ना. या करीम, हा काय प्रकार आहे? अण्णांनी 1,00,000 रुपये पाठवलेत. तुम्ही निवडणुकीतून माघार घ्यावी म्हणून. तेव्हा चुपचाप या फॉर्मवर सही करा. बस. सर्जेरावाला जाऊन सांग, अशा धमक्यांना आणि पैशाच्या लालचेला बळी पडणार मी नाही. करीम, तोंड उघडण्यासाठी नाकच दाबावं लागतंय. ए उत्तमराव, मुकाट्यान तुझं पेन चालव, नाहीतर मला चाकू चालवावं लागल. इलेक्शन होईपर्यंत यायला हुशारी केलीस तर माझ्याशी गाठ ध्यानात ठेव. काय अण्णा, आपल्याला राडेबाजी नाही करायची. आपल्याला अहिंसेच्या मार्गानेच लोकांची मनं जिंकायची आहेत. या घ्या उत्तमरावाने सही केलेले कागद. शाबास. बस ना, आता निवडणुकीपर्यंत तू आम्हाला साथ द्यायची आणि निवडून आल्यानंतर तुम्ही आम्हाला दूर करायचं. असं नाही रे. बस, तू फार कामाचा माणूस आहे. बरं अण्णा, तुमच्या दुसऱ्या प्रचार सभेच्या तयारीला लागतो. या. युअर्स फेथफुली रिया खान. हॅलो. हा मी बोलतोय खान. हा काय झालं त्याचं बघ जरा. हॅलो, मी नंतर फोन करतो तुला. ओके. हा ठीक आहे. आईये आईये. खुशामदीद खुशामदीद. अस्सलामुअलैकुम. वालेकुम अस्सलाम शेख साहब. आइए आइए बैठिए बैठिए. चंपा बाई ने आपके बारे में बोला, इसकी वास्ते हम आया. चंपा बाई ने? हमको भी चंपा बाई ने बोला था आप आने वाला है. तुमको भी बोला था? अच्छा है अच्छा है. मेरी सेक्रेटरी मिस मोना. मोना मोना. अच्छा है. ए हमारा बेगम नंबर 6. नंबर 6. हाँ. ए हमारा बेगम नंबर 10. नंबर 10. हाँ. बस वो तुम नहीं करेगा, वो हम करेगा. ये हमारा काश बेगम है, तुम नहीं करेगा. सॉरी. मैं तो भूल ही गया था. अच्छा तो शेख साहब फरमाइए, आप क्या लेंगे, ठंडा या गरम? लेने के वास्ते हमारे पास वक्त नहीं है. बिजनेस का बात करो, बिजनेस का. यानी कि डायरेक्ट बिजनेस टॉक? हाँ. ठीक है, बोला मत. देखो कान साहब, हमारे पास गोल्ड है. गोल्ड? सोना. बेगम ये नहीं, प्योर सोना. ओ. बेगम नंबर 6 सैंपल दिखाओ सोने का. सैंपल? देखो कान साहब, हम तुमको 5,00,000 रुपये का सोना देगा और 4,00,000 रुपये का चरस खरीदेगा. 4,00,000 का चरस? 1,00,000 रुपये का मुनाफा नफा फायदा. यानी के 5,00,000 का गोल्ड, 4,00,000 का चरस, 1,00,000 का मुनाफा. पण शेख साहब, चरस इस वक्त हमारे पास रेडी नहीं है. नहीं है. लेकिन हमारे भागीदार के पास है. भागीदार? स्वामी बुआ.
जल्दी जल्दी करो, हमारे पास वक्त नहीं है, लवकर जल्दी चलो। स्वामी, अरे ओ स्वामी। कोण? खान साहेब? हां तुम्ही? आणि या वेळेला? हां असं काय काम काढलं? एक सोने का अंडा देने वाली मुर्गी लाया हूं। सोने का अंडा देने वाली मुर्गी? हां असली सोने का। ही काय भानगड? माझ्या बरोबर मी एका अरबाला आणलंय, त्याच्याकडे 5 लाखाचं सोनं आहे, त्याच्याऐवजी त्याला 4 लाखाचा चरस पाहिजे, 1 लाखाचा मुनाफा। सच्चिदानंद सच्चिदानंद। पण आधा आधा। सच्चिदानंद सच्चिदानंद। पण चरस आहे ना तुमच्याकडे? हा भरपूर आहे। तर मग मी बोलवू त्याला? बेशक बेशक। सच्चिदानंद सच्चिदानंद। आइये आओ आइये आओ आइये आओ तशरीफ आओ। ये है हमारे दोस्त स्वामी सच्चिदानंद। हमेशा सच बोलते हैं क्या? धंधे के बारे में तो सच्ची बोलते हैं, लेकिन तो झूठ बोलता है। शेख अल कमाल। कौन है? मैं। अस्सलाम वालेकुम। क्या हुआ? कह रहे क्या हो गया? झटका लगा है क्या? कुछ नहीं कुछ नहीं। ये आपका बेगम है क्या? नहीं मैं तो ठीक है। कैसा है? ये हमारा 6 नंबर का बेगम। बैठो बैठो। 6 नंबर का बेगम? सलाम वालेकुम। वो उनका खुद से ही सलाम करो। फिर ये पर्दा क्यों? तुम जैसा लोग का नजर नहीं लगना चाहिए इसलिए। चलो जल्दी करो जल्दी करो। हाँ हाँ स्वामी चलो जल्दी, वरना सोने का अंडा देने वाली मुर्गी हाथ से निकल जाएगी। हाँ ठीक है शेख साहब, वो सोना दो। पहला चरस बाद में सोना। मग हरकत नाही। मग घेऊन चला त्याला आतमध्ये। सोनं मी तपासून पाहिलंय, 100 टच का माल आहे। सच्चिदानंद सच्चिदानंद। शेख साहब चलिए हमारे साथ। चलिए चलो। दुर्गा तू या सगळ्यांच्या चहा पाण्याची व्यवस्था कर। बेगम तुम्ही तरी रो, मैं अंदर का कारोबार संभाल लेता है, तुम इधर का कारोबार संभालो। एक दो शेख साहब और चरस तुम्हें होना तो दे दूंगा। अगले टाइम जरूर आएगा। अच्छा तब 20 लाख का चरस लेके जाएगा और 25 लाख का सोना दे के जाएगा। 25 लाख का सोना? हाँ एक दिन में 5 लाख मुनाफा। 5 लाख मुनाफा? मैं कब आएगा? अगले हफ्ते आएगा। अगले? चलो बेगम या सो गई क्या? नहीं चलो। जाग रही है बेगम हमारी। क्या बाजूची शेर दुखती? बस बस हित पत्थरच। आपण थांबा, मी आपल्याला इंजेक्शन देतो। डॉक्टर भिकारी? येस। हॅलो हात कुठे? डॉक्टर भिकारी? येस। भिकारी नाही भिकारे। आपण कोण? मी डॉक्टर बोस, मला सर्जनाने पाठवले, मी एका फॉर्म्युल्यावर रिसर्च करतो। साहेब तुम्ही आणि हित? शट अप। तर डॉक्टर भिकारी? नाही सर्जनावाकडे आपली वळत झालती की नाही? हे हे कोण आहे? असं फालतू लोकांना तुम्ही जवळ कशाला करताय? अशाने तुमची सिक्रेट सगळ्यांना कळतील ना। सिक्रेट? व्हॉट सिक्रेट? हे नंबर 2 फॅक्टरी बद्दल। चला सर्जेराम तुम्हाला फॅक्टरीवर बोलवले। कशाला? काय माझ्याकडे एक महत्वाचा फॉर्म्युला आहे, कालच मी सर्जेराम दाखवला, त्याने सांगितलं की याचा प्रयोग डॉक्टर समोर करून दाखवा, म्हणून मी मुद्दाम इथे आलोय। अच्छा अच्छा एक्सक्यूज मी 1 मिनिट। याला येतो मी। चंपाबाई हा काल हा माणूस सर्जेरावकडे आला होता होय का? काही बोलली तरी दोघांमध्ये काहीतरी इंग्लिश मध्ये बोलत होती,
फार्मुला फार्मुला असं काहीतरी बोलित होती काय वो डॉक्टर फार्मुला म्हणजे सिक्रेट आहे होय तुम्हाला काय करायचं मिस्टर बोस येस डॉक्टर भिकारी कम ऑन विथ मी या कोण जिथे ही आमची नकली औषधांची फॅक्टरी आम्ही इथे सगळी नकली औषधं बनवतो ती बघा आमची फॅक्टरी वा छान या ठिकाणी फॅक्टरी याचा कोणाला संशय सुद्धा येणार नाही तुम्ही ग्रेट थँक्यू सर्जेराव सुद्धा ग्रेट सर्जेराव आले ना अजून येतील 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 तोपर्यंत मी तुम्हाला प्रयोग करून दाखवतो डॉक्टर ही जागा तुमच्या नावावर आहे का सर्जेरावाच्या नावावर आहे माझ्या नावावर आहे ग्रेट सर्जेराव ग्रेट तुमच्यापेक्षाही ग्रेट उद्या रेड पडली तर तुम्ही आज जाणार सर्जेरावने धक्का बसला नाही की याचा वास घ्या धक्का जाईल काय झालं चक्कर आली त्या वास काय झालं कोणी फिरते ना तुमच्यावर बरोबर मी आज फिरली की सगळं फिरणार आहे थांबा थांबा हळू हळू झाला आडवा एकदाचा आपके तरफ कोई हिप्पी आदमी आया है आपको मिलना मांगता है अरे काय त्याला गांजा चरस लागत असेल तर देऊन टाका मला कशाला त्रास देता है स्वामी जी वो बात नहीं है उसके पास चरस है चरस वो आप लोगों को बेचना मांगता है काय चरस अरे मग त्याला थांबायला सांगा हाँ बाबा थांबा रे येतो आम्ही सच्चिदानंद सच्चिदानंद कोण स्वामी अगदी वेळेवर आलात तुम्ही खानसाहेब आपल्याला 20 लाखाचा चरस पाहिजे होता ना चरस हो पाहिजे तर होताच त्याची सोय झाली आहे कशी काय आपल्याला 4 लाखाचा चरस आत्ताच मिळतोय कुठे पण आईये अंदर आईये पण त्याऐवजी त्यांना 5 लाखाचं सोनं पाहिजे म्हणजे 1 लाखाचा घाटा पण त्यामुळे 20 लाखाचा चरस मिळेल त्यात आपल्याला 5 लाखाचा फायदा आहे इधर आहे आईये आईये इधर आहे हे कोण नशिबानं जोडगोळी सापडली आपल्याला त्यांना चरसच्या बदल्यात सोनं पाहिजे सोनं सोनं मिळेल की पण अगोदर ते माल बघून घ्या माल दिखाई भाई साहब माल किधर है हाथ में कौन से हाथ में दाहिने किधर बैठू बैठिए बैठिए बसा बसा नाक में गया ऐसा कीजिए हमें पूरा माल दे दीजिए इस हाथ से गोल्ड इस हाथ से चरस हाँ गोल्ड भी देंगे चलिए हमारे साथ आइए आइए तो माल इकडे सोना असली चरस असली
माल माल भूल गया, उद्या परत माल आणणार। 20 लाख का माल लाएगा। 20 लाख का? वेरी गुड, बाय। काय? बाय बाय। थैंक यू रघु, थैंक यू वेरी मच। तुझ्या मदतीमुळेच मी हे सर्व पुरावे गोळा करू शकले। आता सर्जेरावला दाखवून बापूला पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी मी भाग पाडीन। थैंक यू वेरी मच। ए चंपाबाई, कुठं चालली? तू केलेला वायदा विसरली काय? नाही, माझ्या लक्षात आहे। तर मग चालात? नाही रघु, आता नाही। मला एवढं शेवटचं आणि महत्वाचं काम आहे, तेवढं करू दे प्लीज। तुझं काम संपल्यावर माझी गरजच काय पडणार आहे तुला? आणि मला नाही वाटत या असल्या धमक्यांना सर्जेराव घाबरल। निवडणूक जवळ आलेली आहे। सर्जेराव माझ्याशी कोणत्याही परिस्थितीत समझोता करू शकेल। इथे रघु, थँक यू, बाय। ए चंपा बाय, प्लीज रघु। नहीं रघु, रघु प्लीज, नहीं रघु, नहीं रघु। यातला एक भी पुरावा मी तुझ्या हाती लागू देणार नाही। रघु, त्या पुराव्यावर फक्त माझा अधिकार आहे। बऱ्या बोलाने माझ्या स्वाधीन कर, नाहीतर नाहीतर। बर झालं तुम्ही येळ्यावर आलात। रघु, तुला माझ्या रूपाचीच दौलत हवी ना? मी तयार आहे। तुझ्या रूपाच्या दौलतीपेक्षा मला 5 लाख रुपये जास्त सुंदर वाटतात। रघु, तू बस। नाही, तू बस। नाही, उत्तमराव काय? तुमच्याजवळ महत्वाचं काम आहे, मला ताबडतोब भेटा। माल कसा काय रे? जकास दादा, पहिल्या दारेचा। पॅक करून पाठवून दे। मला इथं का बोलवलंस? हे तुमचे सही केलेले कागद, याचा तू वापर नाही केला? नाही, कागदपत्र ऑफिसात देऊन येतो म्हणून सर्जेरावकडून घेतले होते, पण दिलेच नाही। म्हणजे मी निवडणुकीला उभा राहू शकतो? नुसते उभे राहू नाही शकत, तुम्ही निवडून पण येऊ शकता। कसं काय? सर्जेरावाचे आणि त्याच्या भागीदाराचे काळ्या धंद्याचे पुरावे आहेत माझ्याकडे, पण किंमत द्यावी लागेल। किती? 2 लाख रुपये। 2 लाख रुपये? ठीक आहे, उद्याला पाठवून देतो। चंपाबाई, या रघुदादाच्या आयुष्यात पहिल्यांदाच त्याला पाय बरोबर टक्कर घ्यावी लागते। तुला त्रास झाला असेल, पण माझा नाही लागला।
रघु तू विश्वास केस नाही चंपाबाई सर्जेरावकडून मला पैसे काढून घेऊ दे तुझे पुरावे मी तुला जसे तसे परत करीन माझा तुझ्यावर विश्वास नाही विश्वास ठेवावा नागत नाहीतर त्या पुराव्याचा तुला काय उपयोग ते पुरावे म्हणजे सर्जेरावाच्या भागीदाराच्या कुंडले आहेत ते घेऊन तू जरी पोलीस स्टेशन मध्ये गेलीस ना तर सर्जेराव नाही अडकणार त्याचे भागीदार अडकतील सर्जेरावाला जर अडकवायचं असेल तर मी सांगतो तसंच नाटक करावं लागल नाटक कसलं कालच्याप्रमाणे गाणं होऊन जाऊ दे आम्हाला खुश करून टाक आम्ही तुला खुश करून टाकू माले माल करून टाक ये जवळ आहे ना काय तुझ्या माझ्यामध्ये कुठली भिंत राहता कामाने बिलकुल चल तुमचे दिस आता भरत आलेत काय झालं मला जीवनातून उठवण्याचा प्रयत्न चाललाय उत्तमरावने माणूस धाडलाय हे तुझ्या आईला दे की तुझ्या जवळचं बोल की लवकर उत्तमरावने ही भेट पाठवली आहे काय आहे तुमच्या भागीदारांचा स्वतः करत असलेल्या काळ्या धंद्याचा कबुली जबाब आहे मी ऐकलाय तुम्ही पण ऐका चले काय लवकर हॅलो कोण बोलतो मी सर्जेराव बोलतो सर्जेराव काय आवडली का आमची भेट उत्तमराव ही चेष्टा तुम्हाला फार महागात पडेल अहो आमची काळजी सोडा स्वतःचीच बघा
डुप्लिकेट पुरावे पाहून जर एवढे घाबरलात तर खरे पुरावे पाहून तर हार्ट अटॅकच येईल. रघू ते सगळे पुरावे मला पाहिजे. वाटतील ती किंमत द्यायला तयार आहे तुला. हा मिळतील की. हा त्याचा काय उपयोग. तुमच्या समद्या भागीदारांनी तुमच्या विरुद्ध बंडाचं निशाण उभारले. जे माझ्या वाटेत येतात त्यांचे काय हाल होतात माहित आहे. डॉक्टर आनंद त्याची बायको आणि पोरगी ट्रक खाली चिरडून मीच मारले. इन्स्पेक्टर देसाई त्यानं माझा पिछाच पुरवला होता. रघो त्याला हुतात्मा मीच केला. श्यामराव त्याला पोलिसांनी पकडला. त्याला वरती मीच पाठवलं. तसंच मला माझ्या भागीदारांचा काटा काढायचा. रघु तुम्हाला साथ दिसेल. का नाही देणार. त्यानं वाटतं मी फार सरळ आहे पण मी फार पोचलेला माणूस. कधी कधी तुम्ही लय असावत असताय. म्हणजे आता हेच बघा ना, जी गोष्ट तुमच्या नजरातून निसटली ती माझ्या नजरातून नाही निसटली. काय बोलतोस तू. एक व्यक्ती तुमचा कबुली जबाब टेप करते. तुम्हाला कळलं नसल पण मला कळलंय घरचा भेदी कोण आहे ते. कुणाशी बोलतोस. पाहिलं बोल कोणासाठी काम करतो ती. रघु रघु माझा हात सोड. बोल कुणासाठी काम करत होतीस. कुणासाठी नाही. बोल कुणासाठी काम करत होतीस. नाही तर तुझी मान या कानापासून त्या कानापर्यंत चिरून टाकेन. डॉक्टर खानाने स्वामी या तिघांनी मला सांगितलं होत तू जर सर्जेरावा विरुद्ध पुरावा गोळा केलास तर आम्ही तुला 3 लाख रुपये देऊ. धरामखोरांची ही हिंमत. वय सरकार माझी यात काय बी चूक नाही. मला सोडून द्या. मला सोडून द्या. काय सोडून द्या. अण्णा याची रवानगी तळ घरातच करायला पाहिजे. करीम बाय तळ घरात ढांबून ठक. नाही सरकार माझी यात काय बी चूक नाही. मी पाया पडते. मला सोडून द्या सरकार. सरकार मला सोडून द्या. सरकार अण्णा हे घ्या. चंपानं तुमच्या विरुद्ध टेप केलेला तुमचा कबुली जबाब नष्ट करून टाका. अण्णा एक विचार माझ्या मनात आलाय. कसला. तुमचे विरोधक तुमच्या भागीदारांना कवा बी पोलिसांच्या ताब्यात देऊ शकतात. तसा पुरावाच आहे त्यांच्याजवळ. आणि एकदा का तुमच्या भागीदाराचं तोंड उघडलं की तुम्ही गेला का नाही 12 च्या भावात. माझ्या विरुद्ध कसलाही पुरावा त्यांच्याकडे नाही. असं तुम्हाला वाटतंय पण तुमच्याबद्दल सर्व माहिती आहे त्यांच्याजवळ. ते काय पण करू शकतात. आणि त्यांनी काय करण्या अगोदर आपणच जर त्यांच्यावर कूर घोडी केली तर. म्हणजे मी नाही समज. तुम्हीच जर तुमच्या सर्व भागीदारांना पुराव्यानिशी पोलिसांच्या ताब्यात दिलं तर. विचार करा ना म्हणजे लोकमानसात तुमची प्रतिमा काय होईल. एक थोर देशभक्त म्हणून लोक तुमच्याकडे आदरानं बघतील. त्यानंतर आपण एक पत्रकार परिषद घेऊ आणि तुमचं एक खरं स्वरूप आपण लोकांसमोर मांडू. काय. क्या बात है. मानलं. आता काय करायचं. तुमची DSP साहेबांची ओळख आहेच. या त्यांना इथं बोलवून आणि तुमच्या सर्व भागीदारांनाही घ्या बोलवून. फोन करा पाहिजे तर. वा रघु शाबाश. हॅलो DSP साहेब, मी सर्जेराव बोलतोय. तुम्हाला एक सणसणीत बातमी द्यायची आहे. तेव्हा इथे येण्याची तसदी आपण घ्याल काय. बाकी सर्व तयारी आम्ही करून ठेवली आहे. आभार. या साहेब या बसा बस. नमस्कार. हे आमच्या साहेबांचे पाहुणे. आपलीच वाट बघत होते साहेब. आपल्यासाठी साहेबांना समधी माहिती गोळा केली. सांगतील आता ते. साहेब प्रथमच आपण येथे जातीनं हजर राहिलात. आभारी. तर आपण आपल्या कारवाईला सुरुवात करूया. ठीक आहे.
इन्स्पेक्टर सर तुमच्या कामाला लगा आमची सगळी तयारी झाली आहे सर ओके टेक युअर पोझिशन्स यस सर हां तर साहेब या तीन अंकी नाटकातला पहिला अंक आहे हा डॉक्टर भिकारी नाव भिकारी पण आहे मात्र लक्षात दे आणि पैसा कसा मिळवला माहिती आहे काय नकली औषध बनवून साहेब त्यांच्या बंगल्याच्या तळघरामध्ये नकली औषधांचा कारखाना आहे त्याचे फोटोग्राफ्स आहेत बघा आणि कबली जवाब दिलाय त्यांनी स्वतः ही आमची नकली औषधांची फॅक्टरी आम्ही इथे सगळी नकली औषधं बनवतो अरे काय त्याला गांजा चरस लागत असेल तर देऊन टाका मला कशाला त्रास देत आहे स्वामीजी वो बात नाही आहे उसके पास चरस है चरस वो आपने को बेचना मांगता है काय चरस हा हे ऐकलं सच्चिदानंद ये सच्चिदानंद यांचं नाव आहे सच्चिदानंद पण खरं नाव आहे झुटानंद यांच्या आश्रमामध्ये आपू चरस आणि गांजा यांचा धंदा चालतो साहेब फोटो हा त्यांचा फोटो म्हणजे दुसरा अंक संपला असे अरेस्ट टाइम आता तिसरा अंक सुरू झाला साहेब हेच ते सुप्रसिद्ध स्मगलर रियाज खान यांचा स्मगलिंगचा छोटासा धंदा आहे सोनं चांदी घड्याळ कापड काशीट यांचं स्मगलिंग करतात साहेब हा त्यांच्या गुदामाचा फोटो आणि ते त्यांचं काशीट साहेब काशीट माझ्या बरोबर मी एका अरबाला काशीट सुद्धा त्यांनी स्मगल केलेल्या पैकी आहे अरे साहेब त्याच्या ऐवजी त्याला 4 लाखाचा चरस पाहिजे 1 लाखाचा मुनाफा सच्चिदानंद सच्चिदानंद पण साहेब मी खरं सांगतो हे सर्व धंदे करायला आम्हाला सर्जेरावांनी सांगितलं होतं साहेब पडद्यामागील खरा सूत्रधार हा सर्जेराव आहे ह्याला पकडा अगोदर साहेब साहेब हे सारं खोटं आहे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखा प्रकार आहे हा साहेब पाहिलं साहेब माझी सामाजिक प्रतिमा डागळण्याकरता विरोधी पक्षाने काय काय प्रयत्न केले पण आपण माझी किंमत जाणता पण मी काय म्हणतो साहेब तुम्ही काय काळजी करू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आभारी अहो तुमच्या सहकार्यामुळे तर हे समाज कंटक आमच्या हाती लागले थँक्स इन्स्पेक्टर येस सर येस सर या सगळ्यांना घेऊन चला ओके सर सच्चिदानंद सच्चिदानंद थांबा साहेब नाटकाचे तिन्ही अंक तुम्ही पाहिले परंतु नाटकाचा चौथा अंक पडद्यामागे नेहमीच सुरू असतो जाता तर तुम्ही पाहून जा इथे एक तडीपार गुंड आहे ज्याने डॉक्टर आनंदचा खून केला आहे कुणाबद्दल बोलता तुम्ही रघु सराईत गुन्हेगार या टेपमध्ये त्यानं कबुली जबाब दिला आहे की डॉक्टर आनंदला पळून मी त्यांची हत्या केली आहे या टेपमध्ये म्हणजे साहेब तुम्ही माझ्यावर उलटलात म्हणजे मी तुम्हाला या लोकांना पकडून द्यायला मदत केली आणि तुम्ही माझा संशय घेताय रघु माणसानं स्वतःला जास्त शहाणा समजू नये प्रत्येकाचा बाप परमेश्वरान निर्माण करून ठेवला आहे पण साहेब चल रघु चाल आज फार दिवसापासून मी तुला शोधतोय चाल पण साहेब हा माणूस खोटं बोलतोय मी याला कसली कबूल दिली नाहीये त्या टेपवर काही नाही साहेब साहेब आजच्या काकणाला आरसा कशाला काय उपयोग तुमच्या समद्या भागीदारांना तुमच्या विरुद्ध बंडा तुम्ही काय रघु जे माझ्या वाटेत येतात त्यांचे काय हाल होतात माहित त्याची बायको आणि पोरगी ट्रक खाली चिरडून मीच मारली इन्स्पेक्टर देसाई त्यानं माझा पिछाच पुरवला होता रघु त्याला हुतात्मा मीच केला श्यामराव त्याला पोलिसांनी पकडला त्याला वरती मीच पाठवलं तसंच मला माझ्या भागीदारांचा काटा काढायचा रघु तुम्हाला साथ दिसली का नाही देणार वाटत माणसानं स्वतःला कधी जास्त शान समजू नये सर्जराव प्रत्येकाचा बाप परमेश्वरान निर्माण केलेला आहे खरं का नाही साहेब यांना जरा समजावून सांगायची गरज आहे चला सर्जेराव
और नाटकाच्या सूत्रधाराला ताब्यात घेतल्याशिवाय मी कसं जाईन? चला खलकटा चांडाळा बदमाश चल चल म्हणते ना चल चल साय हा घ्या आणखी एक नराधम खुनी काल घरात लपून बसला होता उमासाने माझी बहीण तिचा या नराधमाने खून केलाय आणि हा रघु दादा या माणसाला तर तुम्ही अजिबात सोडू नका खूप छळले यांनी मला ए चंपाबाई लय वटवट करू नको नाहीतर बाई दिसत तसं नसतं हे ज्याप्रमाणे या लोकांच्या बाबतीत खरं ठरलं त्याप्रमाणे रघुदादाच्या बाबतीतही हा रघुदादा नसून सीआयडी इन्स्पेक्टर रघुनाथ देशमुख आहे काय चला सर्जेराव अरे चल रघु मला माफ कर दिवसाची करीन मी रात